नमस्कार, मी नम्रता वागळे। रात्रीचे 8 वाजलेले आहेत, आपण पाहताय पुढारी फोकस। सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा महाएल्गार सुरू आहे आणि जरांगेंनी ओबीसीमधून कुणबी आरक्षण देण्याच्या केलेल्या मागणीला ओबीसी समाजातनं भुजबळांनी विरोध केलाय। छगन भुजबळांनी हिंगोलीमध्ये शक्ती प्रदर्शन करत जरांगेंना उत्तर दिलंय आणि यावरनं जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय, बघूया। अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तौली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है। हिंगोलीच्या रामलीला मैदानात ओबीसींचा महामेळावा पार पडला आणि या मेळाव्यात भुजबळांनी थेट जरांगे पाटलांना आव्हान दिलं। जरांगे पाटलांना आव्हान देत भुजबळांनी 5 मोठ्या मागण्या केल्या। भुजबळांनी केलेल्या मागण्यांना जरांगे पाटलांनीही लगेच उत्तर दिलंय। मागणी क्रमांक 1, जे मराठा समाजाला सारथीला मिळालं ते ओबीसी महाज्योती या सगळ्यांना मिळालं पाहिजे। ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही, मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही। काहीच कळलं नाही त्यांना सध्या, ते आता वयामानन होतंय, जाऊ द्या, ते म्हणले कायदा चालत नसतो, मराठ्यांना मिळणार आहे। मागणी क्रमांक 2, जिथे गेले तिथे अगोदर म्हणाले 5,000 सापडले, मग दुसऱ्या दिवशी म्हणतात 11,500 सापडले, नंतर म्हणतात 13,500, आता 1,00,000 आणि 2 कोटी 3 कोटी कागद, हे सगळे गेल्या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या, स्थगिती द्या त्यांना। आमचं रद्द झालं की तुमचं सगळं ऑटोमॅटिक रद्द होईल, मग ऑटोमॅटिक हे म्हणजे काय, मी असं इशारा फिशारा नाही येऊ, कारण आमच्या शासकीय नोंदी आहेत, तुमच्या नोंदी फिंदी काहीच नाहीत, मग तुम्हाला कसं का घेतलं मग ओबीसी? जर नोंदी आणि मागास असेल तर घेतलेले तुम्ही दोन्ही नाहीत। आम्ही चॅलेंज होतो म्हणलं, तुम्ही एका दणक्यात ऑटोमॅटिकच कोर्ट काढी, अर्ज सुद्धा करायची गरज नाही आम्हाला कोणाला, आमच्या नोंदी आहेत, आम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही, कोणीच सरकार नाही ना कोणीच नाही, कायदाच सांगतोय यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण घेतलं, मराठा आरक्षणात येणार, मराठा आरक्षण कसं येत नाही बघ। मागणी क्रमांक 3, मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण होणार नाही, चालणार नाही, ते सगळ्यांचं सर्वेक्षण करा आणि मग इतरांच्या पुढे तो ऐका बघा आणि मग द्या। एकाच समाजाचं कसं काय सर्वेक्षण होईल? सर्वेक्षण तर असं आहे की कुठला समाज इतरांपेक्षा मागे आहे, कुठला समाज इतरांच्या पुढे वरती आहे, हा तौलनिक जो आहे कंपॅरिझन ही झाली पाहिजे आणि त्यानुसार त्या निर्गुणे आयोग समितीला मला सांगणं आहे, सगळ्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे कोण मागास आहे आणि कोण पुढारलेला आहे। मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि मराठी आम्ही मिळवणार, मराठ्यांना पुन्हा विनंती आहे, फक्त शांतता बाळगा, तुम्ही म्हणू नका हे असं म्हणतायत ते तसं म्हणतात, म्हणू द्या, थोडे दिवस दमदार, 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, आपण ते घेऊ, शांततेत राहा, काहीही आरक्षणच घेऊ आपण, फक्त एकजूट मात्र वाढवा। मागणी क्रमांक 4, अरे करा जनगणना एकदाची आणि होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, कोण किती आहे ते लोकांना कळू द्या, या जनगणनेतून तुम्हाला कळेल, करा ना, बिहार करू शकत तर महाराष्ट्र का करू शकत नाही, करा, जे होईल ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, पण करा एकदाची जनगणना आणि द्या सगळ्यांना न्याय। तुम्हाला घ्या ना, तुमचा होईल 90%, आम्हाला नको दे, आम्हाला नको दे, तुम्हाला घेऊन टाका दे, काय ते तुम्हाला घेऊन टाका, आमची मागणीच नाही, आमच्या इथं नोंदी सापडल्यात कायदेशीर घटना आणि कायदे सांगतात, ज्याचे शासकीय नोंदी सापडतात त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे, ते आमचं आम्हाला द्या, बाकीचं नका सांगू आम्हाला। मागणी क्रमांक 5, अरे करा जनगणना एकदाची आणि होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, कोण किती आहे ते लोकांना कळू द्या, या जनगणनेतून तुम्हाला कळेल, करा ना,
बिहार करू शकतो तर महाराष्ट्र का करू शकत नाही? करा, जे होईल ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, पण करा एकदाची जनगणना आणि द्या सगळ्यांना न्याय. नेमकं तुम्हाला घ्या ना, तुमचा होईल 90%. आम्हाला नको दे, आम्हाला नको दे, तुम्हाला घेऊन टाका दे, काय ते तुम्हाला घेऊन टाका, आमची मागणीच नाही. आमचे इथं नोंदी सापडल्यात कायदेशीर, घटना आणि कायदा सांगतात, ज्याचे शासकीय नोंदी सापडते आणि त्याला उभीशा आरक्षणात घेतलं पाहिजे, ते आमचं आम्हाला द्या, बाकीचं नका सांगू आम्हाला. मराठ्यांच्या आरक्षणासाठी आणि ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून एल्गार सुरू आहे. यात आमने सामने आलेत ते भुजबळ आणि जरांगे पाटील. पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्येही भुजबळ आणि जरांगे यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगलं आणि याचीच झलक पुन्हा एकदा हिंगोलीत दिसून आली. आता नवीनच बोलायला लागलंय, नवीन निर्माण नेतं काय जे नवीन नेते म्हणले काय हे भुजबळ म्हातारा झाले, म्हातारा झाले, म्हातारा अरे आहेच नाही यार, आता म्हातारा तर झालोच आहे आता काय. पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले, जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलन या छगन भुजबळने केलेली आहेत. जीवाची पर्वा न करता आंदोलन छगन भुजबळ नवीन नाही. केस पांढरेहून उपयोग काय, जर बोलायचंच कळा ना, नुसते पांढरे होऊन आंदोलन करून उपयोग काय तुमची इतकाली, एवढे पांढरे झालात कशाला, काय उपयोग झाला तुमचा ते पांढरे होऊन? एका समाजाविषयी आकाश गरळ वाकायची आणि कायद्याच्या पदावर बसायचं असली भाषा बोलायची, काय पांढरे होऊन उपयोग तुमचं? पांढरे राहिले तुम्ही काळे राहिले तरी तसेच. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या लढ्यात आता राजकारणाची एंट्री झाली आहे आणि या राजकारणात दोन नेत्यांमध्येच वार पलटवार सुरू झाले आहेत. त्यामुळं समाजानं ज्या आरक्षणाकडे नजरा लावून ठेवल्यात त्याचं काय? अवकाळीसारखं मध्येच रंगलेल्या राजकारणाच्या गदारोळात आरक्षणाचं घोंगडं भिजत राहून सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळ होऊ नये एवढंच. सचिन झिरे, पुढारी न्यूज, हिंगोली.